नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चोवीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी त्यांच्याशी बँक निवडणुकीबाबत चर्चा केली ही चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा केला जात आहे जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय समन्वय समितीचा पर्याय ठेवण्यात आला असून पुढील दोन तीन दिवसात बँक निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल असे समजते दरम्यान जिल्हा बँक निवडणूक थोरात विरुद्ध विखे या जुन्याच वळणावर गेली असून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे मानले जात आहे राहुरी तालुक्यातील सडे गावात शनिवारी पाच कोंबड्या मृत पावल्या पशुसंवर्धन विभागाने या मृत कोंबड्यांचे नमुने तातडीने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत दरम्यान नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलमध्ये बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या भागातील एक किलोमीटर त्रिज्या परिसरातील कोंबड्या अंडी व खाद्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली शेतकरी प्रश्नावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत देशाचा अन्नदाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी राजावर अन्याय सुरू आहे केंद्र सरकारच्या फसव्या लेखी आश्वासनावर आता विश्वास नाही केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिले होते त्याचे अद्याप पालन झाले नाही आश्वासनाचे पालन होत नसल्यामुळे शेतकरी राजासाठी तीस जानेवारीला उपोषणाला बसणार आहे बैराज्यासाठी मरेपर्यंत लढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला राज्यात करोनाची साथ आटोक्यात असल्याने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत आदेश नुकतेच शासनाने काढले त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातही शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत सूचना दिल्या जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या दोन हजार तीन शाळा असून त्यात तीन लाख सात हजार सातशे सत्याहत्तर विद्यार्थी आहेत या शाळांना सहा हजार सहाशे चौदा शिक्षक अध्यापन करत असून त्यांची करुणा चाचणी सुरू आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार